रिक्षामध्ये प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधून काही अंतरावर बसलेल्या दोन अनोळखी महिलांनी पर्समधील 75,000 रुपयाचे गंठण चोरण्याची घटना मल्लिकार्जुन नगर रोडवर मंगळवारी दुपारी 2 सुमारास घडली. काशीबाई भीमाशंकर कोनाडे वय वर्ष 53 राहणार मल्लिकार्जुन नगर सोलापूर यांनी MRDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अनोळखी दोन महिलांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. मंगळवारी सकाळी फिर्यादी कामानिमित्त कोंतम चौकात गेल्या होत्या. काम आटपून दुपारी 2 सुमारास रिक्षातून घराकडे निघाल्या होत्या. त्या दरम्यान रिक्षात दोन अनोळखी महिला बसल्या, त्यासोबत लहान मुले होती. प्रवासादरम्यान त्या महिलांनी फिर्यादीला हात वर करा, आम्हाला अडचण होत असल्याचं कारण सांगितले. त्याच दरम्यान फिर्यादीची नजर चुकून त्या महिलांनी फिर्यादीच्या पर्समधील 26 ग्रॅम वजनाचे गंठण चोरले. MRDC पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून तपास हवालदार उबाडे करीत आहेत.